जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गोवर आणि रुबेला लसीकरणाचा प्रारंभ आजपासून बोदवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आला आहे। 9 महिन्याच्या बाळापासून ते 15 वर्षांच्या मुला मुलींसाठी या दोन्ही लस देणे महत्त्वपूर्ण असून शासनाच्या सर्व कार्यालयामध्ये या दोन्ही लस मोफत देण्यात येणार आहे। लहान मुलांना विषाणूपासून उद्भवणाऱ्या या दोन्ही आजारांसाठी दोन्ही लस दिल्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढून गोवर आणि रुबेला या आजारावर नियंत्रण मिळवता येणार असल्याने या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज चौधरी यांनी केले आहे। नमस्कार, जीवन महाराष्ट्र न्यूज चॅनलला आज आमच्यासोबत बोदवड तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज व्ही चौधरी उपस्थित आहेत। डॉक्टर साहेबांची उपस्थिती म्हणजे आज रुबेला या लसीकरणाबाबत ते आपल्याला माहिती देणार आहे। नेमकं रुबेला हे लसीकरण काय आहे, किती वयागटापासून तर किती वयोगटाच्या लहान बालकांना हे लसीकरण करावे लागणार आहे, याबाबतची माहिती आज आपण डॉक्टर साहेबांकडून जाणून घेणार आहोत। डॉक्टर साहेब नमस्कार, स्वागत आहे यांच्या न्यूजला। डॉक्टर साहेब, रुबेला हा जो आजार आहे, नेमकं स्वरूप काय आहे रुबेलाचं आणि लसीकरणाबाबत काय माहिती देऊ शकाल आपण? आता महाराष्ट्र राज्याकडून 27 नोव्हेंबर 2018 पासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण निजन रुबेला वॅक्सिनचं कॅम्पेन स्वरूपात लॉन्च करत आहोत। याच्यामध्ये भारत देशामध्ये 49 ते 51 हजार बालकं फक्त रुबेला सिंड्रोममुळे दगावलेले आहेत। याच्यामध्ये असं होतं की जर आपण बालकांना जर रुबेला वॅक्सिन किंवा निजन रुबेला वॅक्सिन दिलं नाही तर गर्भवती महिलांना कंजिनेटल रुबेला सिंड्रोम होऊ शकतो। त्याच्यामध्ये जन्माला येणारा बालक हे मतिमंद असू शकतं, जन्माला येणारा बालक अंधत्व असू शकतं, जन्माला येणाऱ्या बालकामध्ये जन्मजात काही हृदयविकृती असू शकतात किंवा आणखी काही त्याच्यामध्ये सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते। म्हणून हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी राज्य शासनाने असं ठरवलं की ही सगळी बालकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये भविष्यामध्ये, म्हणून आपण हे निजन रुबेला कॅम्पेन स्वरूपात आपण अवलंब करणार आहे। याच्यामध्ये 27 महिन्यापासून आपण काय करणार आहे की 9 महिने ते 15 वर्षाची बालकं हे निजन रुबेला वॅक्सिनेशन आपण इंजेक्टेबल स्वरूपात देणार आहोत। याच्यामध्ये आपण प्रथम शाळा आणि नंतर अंगणवाडी आणि नंतर आउटरीच सेशनच्या स्वरूपात आपण प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल याच्यामध्ये बूथ ठेवलेले आहे। याच्यामध्ये प्रथम आपण 2 आठवड्यामध्ये सगळ्या शाळा कव्हर करणार आहोत, 9 महिने ते 15 वर्षाची बालकं, नंतर अंगणवाडी कव्हर करणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला जे मोबिलायझर्स आहेत ते आशा आणि अंगणवाडी हे आहेत ते आपल्याला बालकं बोलवायला मदत करतील आउटरीच सेशनमध्ये। आणि हे सगळं आपल्याला एकूण आपल्या बोदवड तालुक्याचं टार्गेट आहे 23,097 ही बालकं आपल्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये सगळी कव्हर करायची आहेत। कसं असणार आहे रुबेला हे नेमकं काय असतं डॉक्टर साहेब, आणि हे लसीकरण करणं किती अत्यावश्यक आहे? रुबेलाचं लसीकरण ह्या गर्भवती महिला सुद्धा घेऊ शकतात का? जसं तुम्ही आता बोलले की 9 महिने ते 15 वर्षापर्यंतचं बालकच हे लसीकरण घेऊ शकतं, तर गर्भवती महिलांना जर याबाबत लसीकरण करायचं असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे? तर त्या ऐच्छिक स्वरूपात आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा याच्यामध्ये सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा आरएसमध्ये जाऊन घेऊ शकतात। पण शासनाने एक वयोमर्यादा ठरवून दिलेली आहे 9 महिने ते 15 वर्ष, पण ऐच्छिक जर कोणाला घ्यायचं असेल तर ते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध आहेत। गर्भवती महिलांना हे कंपल्सरी नाही का? गर्भवती महिला घेऊ शकतात, पण त्यांनी आधी घेतलेला असेल समजा तर त्यांनी नाही घेतलं तरी चालेल। पण आपल्याला हा वयोगट जो आहे आता या कॅम्पेनमध्ये 9 महिने ते 15 वर्ष, पण गर्भवती महिलांना घेणं आवश्यक आहे। जर घ्यायचं असेल त्यांना तर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे बूथ स्वरूपामध्ये। डॉक्टर साहेब, आपण बघितलेलं आहे की याआधी गोवरचे लसीकरण आणि वेगवेगळे ट्रीटमेंट्स इंजेक्शन घेतले जातात आणि यामध्ये आता हे रुबेला आलेलं आहे, तर एक रुबेलाचं ट्रीटमेंट हे इंजेक्शन घेतल्यानंतर अजून दुसरेही इंजेक्शन घ्यावे लागतात का? नाही नाही, आधी जरी लाभार्थीने आपल्या MMR वॅक्सिन स्वरूपात जे प्रायव्हेटमध्ये देतात ते जरी घेतलेलं असलं तरी याच्यामध्ये ते पुन्हा आपल्याला या कॅम्पेनमध्ये घ्यायचं। जसं आपण पोलिओ जसं देतो, बाहेर जरी घेतलेला असेल ते पोलिओ आपण ते बालक कव्हर करतो, तसं जरी बाहेरांनी निजन रुबेला वॅक्सिन घेतलेलं असलं तरी सुद्धा ते आता या कॅम्पेनमध्ये घ्यायचं। ह्या वॅक्सिनपासून कुठलाही स्वरूपाचा धोका उपलब्ध नाही होत नाही। काही साईड इफेक्ट याचे झाल्यानंतर काय ठिकाणी? साईड इफेक्ट असे काहीच नाही आहे, पण एखाद्या बालकाला जनरली ताप वगैरे येऊ शकतो, तर त्याला पॅरासिटामॉल वगैरे औषधं आपण त्या सिस्टमसोबत ठेवलेली आहेत। तसं साईड इफेक्ट दुष्परिणाम या वॅक्सिनच्या आतापर्यंत काहीच आढळून आलेले नाही आहे।
ही अतिशय सुरक्षित वैक्सीन आहे। त्याच्यामुळे आपण बोधवड तालुक्याच्या लोकांना असं आवाहन करूया की सगळे 9 महिने ते 15 वर्षाचे बालकं आपली या कॅम्पेनमध्ये कवर व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या बालकं हे कन्जनिटल रुबेला सिंड्रोम किंवा मतिमंद याच्यापासून प्रिव्हेंट होऊ शकतील। मी तालुका अधिकारी डॉक्टर मनोज चौधरी असं आवाहन करतो की 9 महिने ते 15 वर्षाचे आपले बालक सर्व पालकांनी सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ती लस दिली जाईल अशी दक्षता घ्यावी। तसेच पालकांनीसुद्धा कुठल्याही अफवेला किंवा कसल्या कुठल्याही गोष्टीला बळी न पडता ही लस अतिशय सुरक्षित आहे आणि याच्यापासून कुठलाही धोका नाही या लक्षीचा आहे तो फायदाच आहे। त्यामुळे सर्व आपली आजूबाजूची बालकं आपली नातेवाईकांची बालकं ही सर्व 9 महिने ते 15 वर्षाची बालकं आपण नजीकच्या शाळेमध्ये नसतील मुलं तर अंगणवाडीमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेऊन ते लसीकरण करून घ्यावे हे आम्ही सर्व बोधवडवासियांना नम्रपणे आवाहन करतो। धन्यवाद डॉक्टर साहेब। आपण बघितलं की डॉक्टर मनोज चौधरी यांनी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक लहान बालकाला 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकाला हे रुबेला हे लसीकरण घेणं अत्यावश्यक आहे। कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता याबाबत शंका व्यक्त न करता प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या पाल्याला हे गोवर आणि रुबेला हे लसीकरणाचा एक डोस देण्यासाठी प्रत्यक्ष शाळेमध्ये सुद्धा त्यांनी जाऊन तिथं सहभाग नोंदवा व आपल्या बालकांना मतिमंदत्व व अपंगत्व यापासून वाचवा। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पाटील सह जयशे जेबीएन महाराष्ट्र बोलवत पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।